Hello friends, so today we are going to discuss about the most important topic of the physics called photoelectric effect. Upon dual nature of light ha chapter suru kelela ahe. Dual nature of light madhe light che don nature kashe astat, ek wave nature electromagnetic wave ani ek particle nature, particle konte astat tar photons. ओके हे आपण पाहिलं त्यानंतर याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण हे पण पाहिलं की जर आपण कुठलाही मेटल घेतला तर तो डोनेटर्स असतो तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो कारण त्याच्या प्रत्येक ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन असतात आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो मग आपण कुठलेही जर समजा मेटलचं क्रिस्टल घेतलं इफ वी टेक एनी मेटल क्रिस्टल लॅटिस जर आपण कुठलंही मेटलचं क्रिस्टल घेतलं मेटलचा ठोकळा घेतला तर आपल्याला हे लक्षात येईल की त्याच्यामध्ये ॲटम्स असतात अँड दे आर रेग्युलरली स्पेस्ड मेटल मधले ॲटम जे असतात ते इक्वली स्पेस्ड असतात इक्वल पोझिशनवर ठेवले गेले असतात सारख्या डिस्टन्सवर ठेवले गेले असतात कारण आपण त्याला क्रिस्टल म्हटलेलं आहे द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज क्रिस्टल आपण हे पाहिलेलं आहे मग ऍटम इक्वली स्पेस्ड आहेत म्हणजे इक्वल डिस्टन्स वर ठेवले गेले का हे डिस्टन्स ए असेल तर हे पण डिस्टन्स ए हे डिस्टन्स 5 असेल तर हे पण डिस्टन्स 5 हे डिस्टन्स जर या ठिकाणी 3 असेल तर याच्या खालच्या ऍटम मधला पण डिस्टन्स किती राहणार 3 हे आपण पाहिलेले आहे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ऍटम इज कॉल्ड ॲज क्रिस्टल मेटल मध्ये जी अरेंजमेंट असते ती क्रिस्टलाइन अरेंजमेंट असते म्हणजे या ठिकाणी ऍटम रेग्युलरली स्पेस्ड असतात इक्वल डिस्टन्स वर ठेवले गेले असतात ओके आपण ही पाहिलं होतं की या ठिकाणी रूम टेम्परेचर वर जर एखादा मेटल ठेवला गेला तर त्या मेटलच्या आत मध्ये जे ऍटम आहेत त्या रूम टेम्परेचर मध्ये 27 टू 37 डिग्री सेल्सियस पर्यंत त्या ऍटमला इनफ एनर्जी भेटते की ते त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन डोनेट करतात किंवा इलेक्ट्रॉनला एवढी सफिशियंट एनर्जी भेटते की तो लोअर एनर्जी ऑर्बिट मधून हायर एनर्जी ऑर्बिट मध्ये जातो जसं की आपण जर सोडियम घेतला 11 पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे रूम टेम्परेचर वर तो इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट मधून फोर्थ ऑर्बिट मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो फोर्थ ऑर्बिट सोडियम मध्ये नसतो म्हणजे तो थर्ड ऑर्बिट मधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो न्यूक्लियस पासून न्यूक्लियसच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये त्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आता हा जो इलेक्ट्रॉन आहे हा काय झाला फ्री झाला हे आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे मग आता मेटल मध्ये काय असतात तर मेटल मध्ये या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन्स असतात की जे रँडमली कोणत्याही डायरेक्शन न मूव होतात ओके मग आता आपल्याला काय करायचं आपल्याला हे इलेक्ट्रॉन पाहिजे यांना आपल्याला बाहेर काढायचं मग मेटलच्या बाहेर जर याला काढायचं असेल ऍटमच्या बाहेर निघले ते ओके ऍटमच्या बाहेर का निघले कारण आपण त्यांना तशी कंडिशन दिली रूम टेम्परेचर मध्ये जनरली मेटल मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी मेटलच्या आत मध्ये असतात म्हणजे ऍटमच्या बाहेर निघालेले आहेत आणि मेटलच्या आत मध्ये आहेत आता यांना जर बाहेर निघायचं असेल तर त्यांना अजून आपल्याला एनर्जी द्यावी लागेल जोपर्यंत आपण एनर्जी अजून त्यांना पुरवणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन बाहेर निघणार नाही मग आपल्याला काय करायचं तर आपल्याला या ठिकाणी आता हे इलेक्ट्रॉन बाहेर काढायचे ओके तुम्ही काय घेतलं एक फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घेतला फार जबरदस्त कन्सेप्ट आहे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे काय फोटो म्हणजे लाईट फोटॉन्स फोटॉन म्हणजे लाईट फोटो सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह म्हणजे लाईट पडल्यानंतर जो रिएक्शन देतो त्याला आम्ही म्हणणार फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल लाईट पडल्यानंतर तो काहीतरी रिएक्शन देतो जसं की आम्ही पाहिलं रेडियम रेडियमवर जर आपण लाईट टाकला तर ते चमकायला लागते जसं की आपण अंधारामध्ये गाडी चालवत असताना आपल्याला जर एखादं पाहायचं एखादं गाव किती किलोमीटर आहे किंवा काय तर ग्रीन कलरच्या पाट्या असतात त्याच्यावर रेडियम लावलेलं असते लाईट पडला की ते रेडियम काय होते चमकते रेडियम इज अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे काय ज्याच्यावर लाईट पडला बरोबर आहे की तो चमकायला लागतो
मग तो काय चमकायला लागतो किंवा अजून काही रिएक्शन देतो, प्रतिसाद देतो, त्याला आम्ही म्हणणार फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. मग आम्ही काय केलं, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घेतला, मटेरियल घेतलाय म्हणल्यापेक्षा अजून मेटल घेतला. इफ वी टेक अ फोटो सेन्सिटिव्ह मेटल, जर आम्ही फोटो सेन्सिटिव्ह मेटल घेतला आणि या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर जर आम्ही या ठिकाणी लाईट इन्सिडेंट केला, इफ वी इन्सिडेंट लाईट ऑन फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, मग आता लाईट कोणता इन्सिडेंट करायचा, इन्सिडेंट करणे म्हणजे टाकणे, मग या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर, मेटलवर, मेटल क्रिस्टल, क्रिस्टलवर, ओके, या ठिकाणी मेटलच्या पट्टीवर कोणता लाईट टाकायचा, तर या ठिकाणी आम्ही जो लाईट टाकणार तो असणार मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट आम्ही कोणता लाईट टाकणार, मोनोक्रोमॅटिक लाईट टाकणार. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा म्हणजे कलर, सिंगल कलरचा लाईट टाकणार. मग आता हे या ठिकाणी सिंगल कलरचा लाईट का टाकायचा का नाही टाकायचा या गोष्टी नंतर येतात, त्याच्यावर आपण नंतर डिस्कशन करू. जर आपण सनचा लाईट घेतला तर हा सिंगल कलरचा लाईट आहे का, आपल्याला असं वाटते की तो लाईट सिंगल कलरचा आहे, पण तो सिंगल कलरचा नाही. डोळ्यानं पाहत असताना, नेकेड आय म्हणजे उघड्या डोळ्याने बघत असताना आपल्याला तो लाईट सिंगल कलरचा दिसते, थोडासा येलोइश कलर आपल्याला वाटतो, ओके, पण त्या ठिकाणी तो सिंगल कलरचा नाही. तुम्ही जर एक प्रिझम घेतला आणि सनलाईट त्या प्रिझम मधून जर पास केला तर प्रिझम मधून तो सनलाईट बाहेर निघल्यानंतर तुम्हाला सेवन कलर भेटतात, फ्यूचर व्हाईट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड, असे सात कलर तुम्हाला भेटतात. म्हणजे सनलाईट मध्ये कलर किती आहेत, सात, सेवन कलर. मग हा मोनोक्रोमॅटिक झाला का, सेवन कलर जर त्याच्यामध्ये असतील सनलाईट मध्ये तर हा मोनोक्रोमॅटिक आहे का. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा म्हणजे कलर, हा सिंगल कलरचा आहे का, नाही, तो पॉलिक्रोमॅटिक झाला. पॉली म्हणजे मेनी, क्रोमा म्हणजे कलर. सनलाईट इज अ पॉलिक्रोमॅटिक लाईट, पॉली म्हणजे मेनी, ओके. मग या ठिकाणी आपण पाहिलं की आपला लाईट कोणता घ्यायचा, सिंगल कलर. रेड घेतला तर रेडच घ्या, ब्ल्यू घेतला तर ब्ल्यूच घ्या, ग्रीन घेतला तर ग्रीनच घ्या, येलो घेतला तर येलोच घ्या, ऑरेंज घेतला तर ऑरेंजच घ्या. हे का घ्यायचं हे आपण नंतर पाहू. मग आता आम्ही काय केलं, इफ वी इन्सिडेंट अ मोनोक्रोमॅटिक लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट, सो व्हॉट इज मीन बाय लाईट, लाईट इज नथिंग बट फोटॉन्स. फोटॉन्स जवळ काय आहे, एनर्जी. म्हणजे आम्ही फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर काय टाकून राहिलो, लाईट टाकून राहिलो. लाईट टाका लागलो म्हणजेच काय टाकून राहिलो, फोटॉन्स. म्हणजेच काय टाकून राहिलो, एनर्जी. काल आम्ही पाहिलं होतं फोटॉनजवळ एनर्जी किती आहे, E=hυ, एवढी एनर्जी. मग आता आम्ही काय केलं की फोटॉन्स याच्यावर इन्सिडेंट करणं सुरू केलं. लाईट टाकला म्हणजे काय इन्सिडेंट झाले, फोटॉन्स. फोटॉन्स इन्सिडेंट झाले की ते फोटॉन जे पडले, म्हणजे लाईट जो पडला, त्या फोटॉनची एनर्जी आता या इलेक्ट्रॉनला भेटणार, की जे रँडमली मूव होत आहे. मग इलेक्ट्रॉनची टेंडन्सी, त्याला काय एनर्जी भेटली की तो लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये जातो, म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आता जाणार, लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये. जसं की पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला ॲटमच्या एनर्जी भेटली, पहिल्या ऑर्बिटमधून पुढे जाणार सेकंडमध्ये, अजून एनर्जी भेटली सेकंड ऑर्बिटमधून पुढे जाणार थर्ड ऑर्बिटमध्ये, अजून एनर्जी भेटली थर्ड ऑर्बिटमधून पुढे जाणार फोर्थ ऑर्बिटमध्ये. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनला जर एनर्जी दिली तर तो लोअर ऑर्बिटमधून, लोअर स्टेटमधून, लोअर जागेवरून हायर जागेवर, हायर स्टेटवर, हायर ऑर्बिटमध्ये जाणार, ओके. आणि काय केलं, व्हेन वी इन्सिडेंट अ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑन, ऑन कशावर, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, ओके, देन इट गिव्स इलेक्ट्रॉन, देन इट एमिट्स इलेक्ट्रॉन. म्हणजे तो आम्हाला बाहेर काय देतो, इलेक्ट्रॉन. तुम्ही फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर लाईट टाका, तो तुम्हाला बाहेर काय देणार, इलेक्ट्रॉन. का देणार, कारण आम्ही काल पाहिलं होतं की कुठलाही मेटल जर घेतला त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ॲटमच्या बाहेर निघालेले आहेत, ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटच्या बाहेर निघालेले आहेत. का फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते आम्ही काल पाहिलं, कारण मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन देण्याची. मग त्याला थोडीशी जरी एनर्जी भेटली रूम टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त, तर तो काय करणार, त्याचे इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटच्या बाहेर काढून टाकणार, देणार, डोनेट करणार, कशासाठी, टू कम्प्लीट द अपडेट. म्हणून मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, आम्हाला ते इलेक्ट्रॉन पाहिजे कशासाठी, टू फ्लो द करंट. मग आता इलेक्ट्रॉन बाहेर काढायचे असतील तर कसे काढायचे, ज्याला असं धरून बाहेर काढू शकतो का, नाही.
इलेक्ट्रॉन जर आम्हाला बाहेर काढायचे असतील तर आम्ही एक मेथड आज शिकणार आहोत की तुम्हाला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घ्यावा लागेल की जो लाईटला रिस्पॉन्स देतो लाईटला रिस्पॉन्ड करतो आणि त्याच्यावर तुम्हाला काय इन्सिडेंट करावा लागेल लाईट। कंडिशन आम्ही ही ठेवली की आम्हाला मोनोक्रोमॅटिक लाईट घ्यायचा आहे। मोनोक्रोमॅटिक लाईटची वेव्हलेंथ सिंगल वेव्हलेंथ असते हा वेव्हलेंथ मोनोक्रोमॅटिक लाईटची वेव्हलेंथ ही सिंगल वेव्हलेंथ असते एकच वेव्हलेंथ एकच ओके हे सगळ्या गोष्टी आपण पाहू। सिंगल वेव्हलेंथ चा लाईट म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे सिंगल वेव्हलेंथ चा लाईट एकच वेव्हलेंथ असेल तर त्याचा कलर एकच। समजा मी जर म्हटलं तुम्हाला की 4000 angstrom चा कलर या ठिकाणी इथे व्हायलेट दिसतो तर तो कलर 4000 angstrom चा तुम्ही कुठेही गेले तर त्या ठिकाणी तो तुम्हाला व्हायलेटच दिसेल। म्हणजे तुम्ही अमेरिकेमध्ये गेले 4000 angstrom चा कलर पाहा लाईटचा कलर पाहिला व्हायलेट दिसला। आफ्रिकेत जरी गेले तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला 4000 angstrom चा कलर हा कोणता दिसणार व्हायलेट म्हणजे एकच। मोनोक्रोमॅटिक म्हणजेच सिंगल वेव्हलेंथ सिंगल वेव्हलेंथ म्हणजेच मोनोक्रोमॅटिक क्रोमा म्हणजे कलर एकाच कलरचा लाईट त्याची वेव्हलेंथ एकच असते ओके। एकच सिंगल वेव्हलेंथ असेल तर त्याचा कलर काय असतो एकच असतो म्हणजे सारखाच असतो ओके। मग आता आम्ही काल पाहिलं की फोटॉन रोल काय आहे एनर्जी। जेव्हा आम्ही फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटवर लाईट काय करणार इन्सिडेंट करणार तेव्हा त्या ठिकाणी काय होणार हे इलेक्ट्रॉन त्या लाईटचा फोटॉन जो आहे तो इलेक्ट्रॉनवर पडणार फोटॉनची एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेणार लगेच बाहेर निघणार इन्स्टंट इन्स्टंट प्रोसेस आहे इन्स्टंटेनियस प्रोसेस म्हणजे अशी त्वरित प्रोसेस होते। जसं की आम्ही या ठिकाणी काय केलं एक चेंडू घेतला भिंतीवर फेकला भिंतीवर आदळला भिंत त्याला धरून ठेवते का मी आता 2 मिनिटं धरून ठेवतो बरोबर आहे नाही लगेच बॉल रिटर्न येतो त्याला आपण म्हणणार इन्स्टंटेनियस फेकला बॉल वापस आला ओके। त्या प्रोसेसला आम्ही कोणती प्रोसेस म्हणणार इन्स्टंटेनियस। जसा तुम्ही फोटोसेन्सिटिव्ह मेटलवर फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवर लाईट इन्सिडेंट करणार त्याच्यामध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या ठिकाणी काय पडणार बाहेर पडणार। मग आता काय झालं की इलेक्ट्रॉन बाहेर पडला इथून आम्हाला काय बाहेर भेटणार इलेक्ट्रॉन काय बाहेर भेटणार इलेक्ट्रॉन काय बाहेर भेटणार इलेक्ट्रॉन। मग आता इलेक्ट्रॉन बाहेर आले कशामुळे आले प्रोटॉन्स लाईट मुळे लाईट टाकल्यामुळे इलेक्ट्रॉन मेटलच्या बाहेर आले। अगोदर ते मेटलच्या आतमध्ये फ्री होते पण मेटलच्या बाहेर येऊ शकत होते का नाही कारण मेटल त्यांना बाहेर येऊ देत नाही का ते समोरच्या चॅप्टरमध्ये आपण पाहू। पण आता या ठिकाणी आम्हाला मेटलच्या बाहेर काढायचे मग त्याला एनर्जी द्या एनर्जी दिली इलेक्ट्रॉन कुठे आले बाहेर आले। मग आता काय झालं द प्रोसेस इन विच इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड ड्यू टू लाईट ड्यू टू फोटॉन्स द प्रोसेस इन विच इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड ड्यू टू फोटॉन्स इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। मग आता या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन बाहेर पडले त्याला काय म्हणणार आम्ही त्याला म्हणणार आम्ही फोटो इलेक्ट्रॉन्स त्याला काय म्हणणार आम्ही फोटो इलेक्ट्रॉन्स ओके। आता आम्ही एक प्रोसिजर या ठिकाणी शिकलो व्हेन द लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड ऑफ द चॅप्टर सुटेबल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय। आम्ही एक पिक्चर पाहायला जाणार आमच्या खिशामध्ये 50 रुपये आहेत पण टॉकीजमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळालं की पिक्चरचं तिकीट 60 रुपये आहे आम्हाला ते घेणार का नाही। मग पिक्चर पाहण्यासाठी सुटेबल अमाऊंट किती झाली 60 रुपये तरच तुम्हाला ते अलाव करणार। जर तुमच्याकडे 59 रुपये जरी असतील तर इट इज नॉट अ सुटेबल अमाऊंट त्यामुळं ते तुम्हाला टॉकीजमध्ये अलाव करणार नाही परवानगी देणार नाही पिक्चर पाहण्यासाठी बरोबर आहे। मग आता या ठिकाणी सुटेबल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय फ्रिक्वेन्सी तुम्हाला एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन टाकावा लागेल की त्या फोटॉन जवळ एवढी एनर्जी असली पाहिजे की तो त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय करू शकला पाहिजे बाहेर काढू शकला पाहिजे। समजा तुम्ही जर म्हटलं की मी फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल घेतो आणि त्याच्यावर मेणबत्तीचा लाईट टाकतो
इलेक्ट्रॉन बाहेर येतील का नाही का नाही येणार कारण त्या मेणबत्तीच्या लाईटकडे जे फोटॉन्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे फ्रिक्वेन्सी कमी आहे काल आम्ही पाहिलं होतं की एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी पण फ्रिक्वेन्सी जर कमी आहे तर एनर्जी पण काय असणार कमी कशाची फोटॉनची शांत लक्षात घ्या की आम्ही या ठिकाणी म्हटलं की बाबा फ्रिक्वेन्सी कमी आहे कशाची मेणबत्तीचा लाईट घेतला एक उदाहरण सांगून आलो की फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर एक मेणबत्तीचा लाईट टाकलेला आहे मेणबत्तीचा जो लाईट आहे त्यामध्ये इनफायनाईट नंबर ऑफ फोटॉन्स आहेत फोटॉन गेला त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनवर जाऊन आदळला इलेक्ट्रॉनवर जाऊन आदळल्यानंतर तो इलेक्ट्रॉन बाहेर यायला पाहिजे असं आम्हाला सांगितलं गेलं कारण आम्ही फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट शिकून राहिलो फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचं म्हणणं काय आहे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर लाईट टाका इलेक्ट्रॉन बाहेर घ्या पण तसं होईल का नाही का नाही होणार प्रत्येक कंडिशनला तसं होणार नाही तुम्हाला काय करावं लागेल प्रॉपर लाईट टाकावं लागेल की ज्याची एनर्जी जास्त आहे ओके ज्याची एनर्जी जास्त असेल सुटेबल असेल कशासाठी इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी आम्ही तोच लाईट त्या ठिकाणी टाकू शकतो ओके मग आता काय तर या ठिकाणी ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यू आम्ही काल पाहिलं जेवढी फ्रिक्वेन्सी तेवढी एनर्जी कमी फ्रिक्वेन्सी कमी एनर्जी आणि जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर एनर्जी पण काय राहील जास्त राहील हे आम्ही त्या ठिकाणी पाहिलं मग ही फ्रिक्वेन्सी इज मॅक्झिमम एनर्जी इज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज मिनिमम एनर्जी इज मिनिमम मग आमची फ्रिक्वेन्सी कमी आहे तर एनर्जी काय होईल कमी कशाची फोटॉनची फोटॉनची एनर्जी कमी असेल तर तो इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी त्याची ताकद पुरेल का नाही त्याची एनर्जी पुरेल का नाही मग तुम्हाला लाईट तर इन्सिडेंट करायचा पण कोणता लाईट की ज्याची फ्रिक्वेन्सी काय आहे सुटेबल आहे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी एवढी आहे त्याची एनर्जी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय एनर्जी फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट म्हटलं की काय आलं एनर्जी बिकॉज फ्रिक्वेन्सी कमी फ्रिक्वेन्सी जास्त एनर्जी जास्त फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज डिपेंड अपॉन सोर्स मेणबत्ती घेतली मेणबत्तीवर त्या लाईटचा फ्रिक्वेन्सी आधारित असणार सन घेतला सन जो आहे सोर्स ऑफ लाईट त्या सोर्सवर या ठिकाणी त्या लाईटची फ्रिक्वेन्सी आधारित असणार बल्ब घेतला एलईडी बल्ब घ्या किंवा कोणताही बल्ब घ्या त्या बल्बवर लाईटची फ्रिक्वेन्सी आधारित असणार जी फ्रिक्वेन्सी सोर्सची राहील तीच फ्रिक्वेन्सी लाईटची राहील ओके मग आता या ठिकाणी आम्हाला लक्षात आलं की आम्हाला लाईट कोणता घ्यायचा व्हेन द लाईट कोणता लाईट ऑफ सा सुटेबल फ्रिक्वेन्सीचा लाईट सुटेबल फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती कमीत कमी अशी फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सीवर तो इलेक्ट्रॉन बाहेर गेला पाहिजे जसं की अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजा मुंबईला जायचं ट्रेननं तुम्हाला जायचं ठरलं तुमच्या खिशात 200 रुपये आहेत बरोबर आहे काउंटरवर गेले आणि तिकीट मुंबईचं 250 रुपये आहे तुम्हाला मुंबईला जाता येणार का नाही कमीत कमी किती रुपये लागणार 250 रुपये पैसे आहेतच ओके पण कमी आहे लाईट आहेच पण त्याची काय कमी आहे फ्रिक्वेन्सी त्यामुळं त्या कमी फ्रिक्वेन्सी असल्यामुळं इलेक्ट्रॉन बाहेर येणार का नाही काय वाढवावी लागेल त्याची फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कशी वाढवणार लाईटची सोर्स बदलावा लागेल ओके वेगळा लाईट घ्या की ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे फ्रिक्वेन्सीवर आपण डिस्कस करू की कोण्या लाईटची फ्रिक्वेन्सी कमी आणि कोण्या लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त ओके मग आता या ठिकाणी काय झालं व्हेन द लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट म्हणजे पडते इन्सिडेंट ऑन कशावर पडला लाईट फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल देन इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड इज कॉल्ड एज फोटो सेन्सिटिव is called as photoelectric effect परिणाम काय परिणाम झाला काय झाला ओके आम्हाला भेटले काय इलेक्ट्रॉन इमिट म्हणजे बाहेर पडणे
परिणाम काय झाला, बाहेर पडले कोण, इलेक्ट्रॉन कुठून, सेन्सिटिव्ह मटेरियल वरून, कोणता सेन्सिटिव्ह, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल वरून, किंवा जेव्हा इन्सिडेंट झाला काय इन्सिडेंट झाला, लाईट, कोणता लाईट, सुटेबल फ्रिक्वेन्सीचा, काय बाहेर पडले, इलेक्ट्रॉन, त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणणार, फोटो इलेक्ट्रॉन्स, इमिटेड इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन इमिट झाले, इमिट म्हणजे बाहेर पडले, द इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ऍज फोटो इलेक्ट्रॉन्स. सिंपल कन्सेप्ट, सिंपल कन्सेप्ट. काय मेटल घेतला, कोणता, फोटो सेन्सिटिव्ह मेटल घेतला, की जो लाईटला रिस्पॉन्ड करणार, ज्याच्यावर लाईट पडल्यानंतर तो काहीतरी आम्हाला रिॲक्शन देणार, कॉल्ड ॲज फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. त्या मेटलच्या आतमध्ये काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स. कसे आहेत ते आम्ही पाहिलेले, त्याच्यावर आता आपण डिस्कस करणार नाही. ओके, ते इलेक्ट्रॉन काय होऊन राहिले, तर रँडमली मूव्ह होऊन राहिले, तर कुठं, इनसाइड दॅट मेटल, मेटलच्या आतमध्येच ते रँडमली, म्हणजे कुणीकडेही मूव्ह होत आहेत, एनी डायरेक्शन. या इलेक्ट्रॉनला वाटलं इकडे जाणार, या इलेक्ट्रॉनला इकडं, या इलेक्ट्रॉनला वाटलं इकडं, रँडम, दे आर मूव्हिंग रँडमली इनसाइड द मेटल. ओके, नाव व्हॉट हॅपन इफ वी इन्सिडंट, जर आम्ही टाकला, काय टाकला, लाईट, कोणताही टाकणार का, नाही, त्याची फ्रिक्वेन्सी कमीत कमी एवढी आहे की तो त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकला पाहिजे. जर त्या लाईटची फ्रिक्वेन्सी एवढी नसेल की तो त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकेल, तर मात्र तो लाईट आम्हाला चालणार नाही. ओके, आम्ही काय केलं, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल घेतला, त्याच्यावर लाईट इन्सिडेंट केला. कोणता लाईट इन्सिडेंट केला, मोनोक्रोमॅटिक लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट ऑन फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, देन इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, इज कॉल्ड ॲज, त्या इफेक्टला आम्ही काय म्हणणार, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. जे इलेक्ट्रॉन बाहेर पडले त्यांना काय म्हणणार, इलेक्ट्रॉन सार पडल्यास फोटो इलेक्ट्रॉन, फोटो लाईट मुळे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन, फोटो म्हणजे लाईट, लाईट मुळे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड फोटो इलेक्ट्रॉन्स. ओके बर, मग आता या ठिकाणी आम्हाला जर इलेक्ट्रॉन बाहेर काढायचे असतील तर आम्हाला काय करावं लागेल, एक एक्सपेरिमेंट करावं लागेल. ओके, मग एक्सपेरिमेंट कसा करणार, मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट and experimental setup for the photoelectric effect is as shown in the figure. Figure मध्ये दाखवल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काय करणार, की अरेंजमेंट करणार. मग काय काय घेतलं, सगळ्यात पहिले आम्ही या ठिकाणी व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स घेतला. ओके, व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स, व्हेरिएबल म्हणजे ज्याचं पोटेन्शियल आम्ही व्हेरी करू शकतो, बदलू शकतो, असा आम्ही एक सोर्स घेतला. व्होल्टेज मोजण्यासाठी पॅरलल मध्ये व्होल्टमीटर लावलं, पोटेन्शियल सोर्सच्या पॅरलल मध्ये व्होल्टमीटर लावतात. ओके, मग व्होल्टेज मोजायचं असेल तर पॅरलल मध्ये व्होल्टमीटर लावा, करंट मोजायचं असेल तर सिरीज मध्ये अॅमीटर लावा. अॅमीटर एक मीटर आहे करंट मोजण्यासाठी, व्होल्टमीटर एक मीटर आहे व्होल्टेज मोजण्यासाठी. ओके, मग आता आम्ही या ठिकाणी घेतलं, त्यानंतर हे काय आहे, जे डॉटेड बॉक्स मध्ये आहे याला काय म्हणणार आम्ही, तर हे जे सिस्टीम आहे याला आम्ही म्हणणार कम्युटेटर. कम्युटेटर एक असं इक्विपमेंट आहे की ज्या इक्विपमेंटमध्ये आपल्याला करंट रिव्हर्स करता येतो. करंट रिव्हर्स करता येतो म्हणजे या दिशेने चालला असेल तर करंट आपल्याला उलटा करता येतो, त्याची दिशा आपल्याला बदलता येते. जसं की आम्हाला माहिती आहे करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट इज डिनोटेड बाय आय. Current always flow from positive terminal to negative terminal. And electrons are travel towards the from negative terminal to positive terminal. Electron always travel from negative terminal to positive terminal. Electrons always flow from negative terminal to positive terminal. मग आता या ठिकाणी आम्हाला जर समजा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय चालला, करंट, मग आम्हाला करंटची डायरेक्शन रिव्हर्स करायची, उलटी करायची, तर आम्हाला याला पॉझिटिव्ह करायचं आणि याला निगेटिव्ह करायचं, उलटी प्रोसेस करायची, तर आम्ही जी या ठिकाणी इक्विपमेंट वापरणार
त्याला आम्ही काय म्हणणार कम्युटेटर. व्हिडिओ पॉज करायचा आणि हे लिहून घ्यायचं, कम्युटेटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू रिवर्स द करंट. सिंपल, कम्युटेटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू रिवर्स द करंट. ओके, नंतर काय घेतलं आम्ही या ठिकाणी, ही जी आहे ही हे जे दिसून आले आहे याला म्हटलं आम्ही ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूब, बर, कोणती ग्लास ट्यूब आहे? इव्हॅक्युएटेड. इव्हॅक्युएटेड म्हणजे ज्याच्यामध्ये व्हॅक्युम आहे, त्याच्यामध्ये आता मीडियम नाही आहे. मीडियम म्हणजे काय? आम्ही श्वास घेऊन राहतो, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, सीओ आहे, ऍटमॉस्फियर जिथे आहे त्याला आम्ही म्हणणार मीडियम. ओके, आणि व्हॅक्युम म्हणजे काय? जिथे काहीच प्रेझेंट नाही, कुठल्याही प्रकारचा गॅस प्रेझेंट नाही, पोकळी. ओके, त्याला आम्ही काय म्हणणार? व्हॅक्युम. मग या ठिकाणी अशी ग्लास ट्यूब घेतली की जी इव्हॅक्युएटेड आहे. इव्हॅक्युएटेड म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? व्हॅक्युम आहे. अशी ग्लास ट्यूब घेतली आहे. क्वार्ट्ज विंडो, एक विंडो आहे, त्याच्यावर लाईटचा सोर्स लावलेला आहे. लाईटचा सोर्स हा मोनोक्रोमॅटिक आहे. आता काय होणार, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इमिटर इज ऑल्सो कॉल्ड एज कॅथोड अँड कलेक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज एनोड. ओके, मग आम्ही काय घेतलं या ठिकाणी, एक इमिटर घेतला, एक कलेक्टर घेतला. इमिटर इज डिनोटेड बाय ई, इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅथोड. कलेक्टर इज डिनोटेड बाय सी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज एनोड. नाउ व्हाट हॅपन, की जर समजा आम्ही या ठिकाणी, जर आम्ही या ठिकाणी आता काय केलं की ही जी मेटल प्लेट आहे इमिटरची, याच्यावर हा इमिटर नावावरूनच इंडिकेट करते की तो आता इलेक्ट्रॉन काय करणार, इमिट करणार. इमिटर इमिट्स द इलेक्ट्रॉन, कलेक्टर कलेक्ट्स द इलेक्ट्रॉन. ओके, मग आता आम्ही काय करणार, आम्ही इमिटर घेतला म्हणजे फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल घेतला, तो इमिटर म्हणून यूज केला. ओके, तो इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये ठेवला. आता आम्ही काय करणार, याच्यावर लाईट इन्सिडेंट करणार. लाईट इन्सिडेंट केला, याच्यामधून काय बाहेर पडणार, इलेक्ट्रॉन बाहेर पडले. ओके, आता मी काय करणार, मला हे इलेक्ट्रॉन कलेक्टर कडे न्यायचे. हे इलेक्ट्रॉन जर कलेक्टर कडे न्यायचे असतील तर या इलेक्ट्रॉनला कुठेतरी पुश केलं पाहिजे, ढकललं पाहिजे. ओके, इमिटर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. इमिटर इज कनेक्टेड टू, हे इलेक्ट्रॉन इकडे जाण्यासाठी, हे इलेक्ट्रॉन कलेक्टर कडे जाण्यासाठी इमिटर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. निगेटिव्ह टर्मिनल मुळे काय होईल, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, हा टर्मिनल निगेटिव्ह, त्यामुळे काय होणार, निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असणार, फोर्स ऑफ रिपल्शन. ओके, आता हे फोर्स ऑफ रिपल्शन झाल्यामुळे इलेक्ट्रॉन इकडे ट्रॅव्हल होणार, इलेक्ट्रॉन इकडे आला, इलेक्ट्रॉन आला कोणाकडे, जाणार कलेक्टर, कलेक्टर कडे इलेक्ट्रॉन गेला म्हणजे सर्किट काय होणार, कंप्लीट होणार आणि आम्हाला काय भेटणार, करंट. ओके, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हेन अँड फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल इज प्लेस इन अ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब and light is allowed to fall on that photosensitive material, then electrons are emitted. कशावरून? By photoelectric effect. Photoelectric effect आम्ही डिस्कस केला की जेव्हा आम्ही photosensitive material घेणार, photosensitive material घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार, light त्याच्यावर पडला photosensitive material वर, की काय आम्हाला भेटणार बाहेर इलेक्ट्रॉन, त्या इफेक्टला आम्ही काय म्हणणार, photoelectric effect. मग आता या ठिकाणी इमिटर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड कलेक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. हा निगेटिव्ह झाल्यामुळे याच्यातून जे इलेक्ट्रॉन बाहेर निघणार ते लोटल्या जाणार. कलेक्टर पॉझिटिव्ह असल्यामुळे ते अट्रॅक्ट केल्या जाणार. हे अट्रॅक्ट केले की कलेक्टर पर्यंत आले म्हणजे सर्किट कम्प्लीट झालं. म्हणजे या ठिकाणी हे निगेटिव्ह टर्मिनल कन्सिडर करू, हे पॉझिटिव्ह टर्मिनल कन्सिडर करू, इलेक्ट्रॉन्स आर फ्लोइंग फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल, इलेक्ट्रॉन्स आर फ्लोइंग फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रॉन जर फ्लो होत असतील तर आम्हाला काय भेटतो, करंट. ओके, मग सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही या ठिकाणी जो लाईट या ठिकाणी वापरणार तो मोनोक्रोमॅटिक असला पाहिजे. ओके,
क्वार्ट्स विंडो मधून लाइट येणार, मोनोक्रोमेटिक लाइट येणार, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल मधून वर पडणार की जो आम्ही निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे त्याच्यावर पडणार आणि तो कापडला की या ठिकाणी काय होणार, तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार, इलेक्ट्रॉन बाहेर आले कलेक्टरकडे जाणार, कलेक्टरकडून सर्किट कंप्लीट मध्ये होणार, सर्किट कंप्लीट होणार, सर्किट पूर्ण होणार आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे गेल्यानंतर आम्हाला भेटणार करंट. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज व्हाट, करंट. ओके, मग आम्हाला या ठिकाणी काय भेटला, करंट भेटला. तर या ठिकाणी इट इज अ सिंपल अँड बेसिक अरेंजमेंट फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पुस्तकामध्ये डायग्राम पाहायची आणि या ठिकाणी जे सांगितलं गेलेलं आहे एक 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 लाईन व्यवस्थित वाचून तुम्हाला लिहायची आहे. जेवढं सोप्या रीतीनं सांगतात होतं तेवढ्या सोप्या रीतीने सांगितलं. आज आपण काय काय पाहिलं शॉर्टमध्ये पाहू. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहत आहोत. काय आहे हा इफेक्ट, याच्यामध्ये आम्ही फोटो सेन्सिटिव्ह मेटल घेणार, मेटलच्या आतमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात हे आम्हाला माहीत आहे, त्याच्यावर लाईट इन्सिडेंट करणार. कोणताही लाईट इन्सिडेंट करणार का, नाही, सुटेबल फ्रिक्वेन्सीचा म्हणजे सुटेबल एनर्जीचा लाईट आम्ही त्याच्यावर इन्सिडेंट करणार. त्या सुटेबल फ्रिक्वेन्सीचे फोटॉन इलेक्ट्रॉनवर जाऊन आदळणार, त्या फोटॉनची एनर्जी इलेक्ट्रॉन घेणार, इलेक्ट्रॉनने एनर्जी घेतली की ते मेटलच्या बाहेर येणार. एनर्जी जर भेटली नाही तर इलेक्ट्रॉन मेटलच्या बाहेर येणार का, नाही. एनर्जी भेटली, मेटलच्या बाहेर आले, मेटलच्या बाहेर आले तर त्या इलेक्ट्रॉनला आम्ही काय म्हणणार, फोटो इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन मेटलच्या बाहेर आल्यानंतर ही जी प्लेट आहे ज्याला आम्ही इमिटर म्हटलं की त्याला काय करणार, रिपेल करणार. रिपेल केलं तर कलेक्टर जो आम्ही पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे तो काय करणार, अट्रॅक्ट करणार आणि या ठिकाणी करंट कंप्लीट होणार. करंटचे जे सर्किट आहे ते काय होणार, कंप्लीट होणार. हा देणार, हा घेणार आणि या ठिकाणी काय फ्लो होणार, करंट फ्लो होणार. ओके, मग करंट मोजणार कशानं, कसं समजलं आम्हाला की करंट भेटला, तर या ठिकाणी आम्ही काय केलं, मायक्रोमीटर लावलं. फार छोटा करंट भेटतो, फार कमी करंट भेटतो, त्यामुळे मायक्रोमीटर लावलेलं आहे. ओके, व्होल्टेज आम्ही या ठिकाणी व्होल्टमीटरनं मोजणार. ओके, हे जे व्होल्टेज आहे हे व्हेरिएबल आहे, म्हणजे आम्ही व्होल्टेज कमी जास्त करू शकतो. म्हणजे व्होल्टेजचा इफेक्ट करंटवर काही होतो का हे आपल्याला पाहायचं पहिली कंडिशन. लाईटचा इफेक्ट करंटवर काही होतो का हे आपल्याला पाहायचं दुसरी कंडिशन. मग आता मी उद्या या एक्सपेरिमेंटवर परत एकदा डिटेलमध्ये चर्चा करणार. सध्या फक्त तुम्हाला या ठिकाणी बेसिक की अरेंजमेंट काय असते, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट काय असते, त्याचे डेफिनेशन काय आहे, ओके, कसे फोटॉन आदळतात, कसं या ठिकाणी ते बाहेर पडतात इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन बाहेर पडले की त्याचं कन्व्हर्शन करंटमध्ये कसं करायचं, हे सगळंच्या सगळं आपण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे. सिंपल आहे की जेव्हा फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवर लाईट पडणार तो आम्हाला इलेक्ट्रॉन देणार. का देणार, कारण त्याच्यात इलेक्ट्रॉन फ्री होते. का बाहेर आले, कारण आम्ही त्याच्यावर लाईट टाकली. लाईट म्हणजे काय, फोटो. फोटो म्हणजे काय, फोटॉनजवळ काय आहे, एनर्जी. मग जेव्हा इलेक्ट्रॉनला एनर्जी भेटणार ते कुठे येणार, बाहेर येणार. या प्रोसेसला आम्ही काय म्हणणार, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटमध्ये आम्ही काय काय घेतलं, इलेक्ट्रिकल ग्लासिंग घेतली, क्वार्ट्स विंडो घेतली, लाईटचा सोर्स घेतला, मायक्रोमीटर घेतलं, थर्मोमीटर घेतलं, व्होल्टमीटर घेतलं, व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स घेतला, अरेंजमेंट व्यवस्थित केली, प्रॉपर अरेंजमेंट केली, लाईट इन्सिडेंट केला, इमिटर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड कलेक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ओके, या प्रकारे आम्ही आज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहिला. वाचला नाही कळणार नाही, प्रॉपरली वाचावं लागेल आणि प्रॉपर रोजच्या नोट्स रोज काढायला लागतील, त्याच्याशिवाय होणार नाही. टार्गेट घ्या, बुक बोर्डाचं बुक घ्या किंवा अजून आणि या सगळ्या दोघांमधून वाचून स्वतःच्या मनानं लिहा आणि स्वतःच्या नोट्स काढा. प्रॉपर वेने अभ्यास केला 100% तुम्ही हे विसरणार नाही. परत आता उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या अफेक्ट म्हणजे परिणाम करतात, अफेक्ट इफेक्ट नाही, अफेक्ट परिणाम करतात फोटो इलेक्ट्रिक करंटवर. आम्हाला करंट पाहिजे, आता आम्ही करंटचा अभ्यास करणार की आम्हाला करंट केव्हा कमी भेटणार, लाईट कमी जास्त केला तर, व्होल्टेज कमी जास्त केलं तर, किंवा या लाईटची फ्रिक्वेन्सी कमी जास्त केली तर. ओके, या सगळ्या गोष्टी आम्ही आता उद्या परत एकदा पाहू. ओके, बाय.